लोकवित्त न्यूज टॉप 20 हेडलाईन्स 29 सप्टेंबर 2024. दसऱ्यानंतर आचारसंहिता, दिवाळीनंतर मतदान, केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुंबई भेटीत संकेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज पाटण दौऱ्यावर. पाटणमधील विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण प्रशासनाकडून जय्यत तयारी. जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. कोयना धरण 100% भरले. दरवाजे 2 फुटांवर स्थिर. जिल्ह्यातील धरणांमध्ये 152 टीएमसी पाणीसाठा. मोठे प्रकल्प भरल्याने पाण्याची चिंता मिटली. 13 धरणांतून विसर्ग. साताऱ्यातील जमीन खरेदी व्यवहारातून प्रॉपर्टी डीलरला 3 कोटींचा गंडा. लिंब परिसरातील घटना. चौघांवर गुन्हा दाखल. चौघेही फरार. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना बाणगंगा धरणात मासे धरायला लावणार. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची खरमरीत टीका. पश्चिम महाराष्ट्रातील पहिले कृषी संकुल सातारा जिल्ह्यात. शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षण देण्याचे शासनाचे उद्दिष्ट. पाटण तालुक्यातील काळोलीत साकारला भव्य प्रकल्प. राज्य सरकारच्या एक राज्य एक गणवेश या उपक्रमाचा फज्जा. झडपी शाळेच्या विद्यार्थ्यांना मापे न घेताच गणवेश दिल्याचा प्रकार. पालकांमधून नाराजी. कासवरील फुलांचा हंगाम बहरात. विकेंडमुळे पठारावर पर्यटकांची तोबा गर्दी. वाहनांच्या लांबच लांब रांगा. परतीचा पाऊस खरीपातील पिकांच्या मुळावर. शेतकरी हवाल दिल. हातातोंडाशी आलेली पिकांमुळे कुजून वाया जाण्याच्या मार्गावर. 5 वर्षाच्या मुलावर तरसाचा हल्ला. कोरेगाव तालुक्यातील घटना. अपंग वडिलांनी वाचवले मुलाचे प्राण. मान तालुक्यातील वृक्षतोड करणारी टोळी जेरबंद. खैराची झाडे तोडणाऱ्यांना मुद्देमालासह वन विभागाकडून अटक. सातारा वन विभागाकडून डोंगरालगत उभारली लांबलचक संरक्षण भिंत. खिंडवाडी जंगलातून महामार्गाकडे येणाऱ्या वन्य प्राण्यांचे होणार संरक्षण. ठोसेघर अपघात प्रकरणी त्या कार चालकावर अखेर गुन्हा दाखल. बोर्णे घाटात कार खोल दरीत कोसळलेल्या जखमींची प्रकृती मात्र अद्यापही चिंताजनक. गोठ्यात शिरून बिबट्याने केल्या 2 शेळ्या ठार. वन विभागाकडून पंचनामा. कास परिसरातील घटना. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. साताऱ्यातील गडकळाळीत पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत. चाव्यामुळे नागरिक जखमी. पालिकेकडून मोहिमेची आवश्यकता. महाबळेश्वर तालुक्यात पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे अतोनात नुकसान. रोपांचेही दर पडल्याने आर्थिक फटका. शिक्षकाच्या अंगावर गाडी घालून खुनाचा प्रयत्न. अपशिंगेतील शिक्षक गंभीर जखमी. बोरगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल. 70 वर्षांवरील ज्येष्ठांवर कराड मधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार. आयुष्यमान योजने अंतर्गत नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष. मुख्यमंत्र्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मूळ गावी दिव्यांग बांधवांचे ठिय्या आंदोलन. सुरक्षा रक्षकांनी हटकले तरीही आंदोलन सुरूच. लोकवृत्त न्यूज ला फॉलो करा, सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.